भारताचा अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पंड्याला T20 विश्वचषकामध्ये विशेष छाप पाडता आली नाही. मैदाना व्यतिरिक्त अनेक कारणांमुळे तो कित्येकदा चर्चेत देखील आलाय. कधी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे तर कधी त्याच्या लाईफस्टाईलमुळे. सध्या सोशल मीडियावर पंड्याकडे असलेल्या घड्याळांची जोरदार चर्चा सुरू आहे. T20 विश्वचषकानंतर UAE मधून भारतात परतल्यानंतर हार्दिक पंड्यावर सीमा शुल्क विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली होती. 14 नोव्हेंबरच्या रात्री पंड्याकडून 2 महागडी घड्याळ जप्त करण्यात आली होती. या घड्याळांबाबत विचारणा केली असता हार्दिक पंड्याकडून कस्टम अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरं मिळाली नाही. शिवाय पंड्या या घड्याळांचे बिलही दाखवू शकला नाही, त्यामुळे कस्टम विभागाने दोन्ही घड्याळे जप्त केली असल्याचं वृत्त समोर आलं होतं. जप्त केलेल्या या दोन्ही घड्याळांची किंमत सुमारे 5 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत होतं. हार्दिक पंड्याने याबाबत त्याच्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करत खुलासा देखील केला होता. या पोस्टमध्ये त्याने मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने माझ्यावर केलेल्या कारवाईबद्दल सोशल मीडियावर गैरसमज असल्याचं म्हणत नेमकं काय झालं याचं स्पष्टीकरण दिलं होतं. सीमा शुल्क विभागाने मला वस्तू खरेदी करण्यासाठी कागदपत्रे मागितली आणि ती मी सादर केली. या वस्तूंच्या शुल्काचे मूल्यमापन सीमा शुल्क विभाग करत असून जे काही शुल्क असेल ते मी भरेन असे मी आधीच सांगितलंय. मी देशाच्या कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे आणि मी सर्व सरकारी संस्थांचा आदर करतो, असं हार्दिक पांड्याने या पोस्टमध्ये म्हटलं होतं. याशिवाय सोशल मीडियावर दावा केल्यानुसार माझ्या घड्याळांची किंमत 5 कोटी नाही तर सुमारे 1.5 कोटी रुपये आहे, असा खुलासाही पंड्याने केला होता. या सर्व प्रकरणानंतर मात्र हार्दिक पंड्याकडे असलेल्या घड्याळांबाबत चर्चांना उधाण आलं. हार्दिक पंड्याला आलिशान घड्याळांची फार आवड असल्याचं सर्वांनाच माहितीये. त्याच्याकडे पाटेक फिलिप नॉटिलस प्लॅटिनम 5711 सहित इतरही काही महागडी घड्याळ आहेत. पंड्याकडे असलेल्या महागड्या घड्याळांबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. हार्दिकचं हे घड्याळ पूर्णपणे प्लॅटिनमने बनलेलं आहे. या घड्याळावरील तासाचे चिन्ह पाचूचे बनलेले आहे, ज्यामुळे डायलची रचना आकर्षक आहे. या घड्याळाची किंमत 5 कोटींच्या वर आहे. हार्दिकच्या या घड्याळाची किंमत 38 लाख रुपये आहे. या घड्याळात 18 कॅरेट सोन्याचे काम करण्यात आलंय, ज्यामध्ये सोन्याचे टोंड कोटिंग करण्यात आलेलं आहे. हार्दिकच्या या घड्याळाची किंमत 85 ते 95 लाखांच्या घरात आहे. हार्दिकडे रोलेक्स हा घड्याळाचा महागडा ब्रँडही आहे. या घड्याळात सोनेरी पेव डायल आणि रुबी बेझल आहे. या घड्याळाची किंमत 89 लाख इतकी आहे. हार्दिक पंड्याकडे त्याच्या महागड्या मनगटी घड्याळांमध्ये पाटेक फिलिप 5740 नॉटिलस कॅलेंडर घड्याळ देखील आहे. तांत्रिकतेच्या विशिष्ट मिश्रणासह आणि स्पोर्ट्स टस सह या घड्याळामध्ये 240 क्यू हालचालीच्या सेल्फ वाइंडिंग कॅलिबर सह अल्ट्रा थीन सारखी अनेक वैशिष्ट्य आहेत. त्याची अंदाजे किंमत सुमारे 1 कोटी रुपये इतकी आहे. 2020 साली हार्दिक पंड्याचा भाऊ कृणाल पंड्या सुद्धा महागडा घड्याळ आणल्या प्रकरणी कस्टमच्या कारवाईत अडकला होता. कृणालने महागडी घड्याळ आणल्याचं कस्टमला कळवलं नव्हतं आणि त्यानंतर त्याची घड्याळ ताब्यात घेण्यात आली होती.